यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथील चुंचवाडी नाल्यामध्ये पुराच्या पाण्यात शेख कलीम वाहून गेल्याची घटना घडली आहे। त्यांचं वय 35 वर्ष होतं। वाई बाजार तालुका माहूर जिल्हा नांदेड येथे ते राहत होते। केळीची गाडी भरण्याचं काम ते करीत होते। शेतामधील केळीचं झाड तोडून झाल्यानंतर नाल्यावरून बाहेर येत असताना त्यांचा तोल गेला आणि पुराच्या पाण्यात ते वाहून गेले। मात्र अद्यापपर्यंत त्यांचा मृतदेह आढळून आलेला नाहीये। उमरखेड येथील तहसीलदार देऊळगावकर यांच्या मार्गदर्शनात त्यांचा शोध सुरू आहे। मात्र अद्यापही या इसमाचा शोध लागलेला नाहीये। 2 दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात मुसळधार पाऊस आहे। नदी नाले वाहू लागलेत आणि शेतातील पिकांचे सुद्धा यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। त्यातच ही दुर्दैवी घटना घडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। निंगनूर ते चिंचवाडी रस्त्यासाठी मी अनेक वेळा येथील जनतेला घेऊन अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना बरेच वेळेस निवेदन दिले, परंतु या लक्ष्याकडे कोणीच लक्ष या रस्त्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही। या अगोदर 1-4-5 महिने अगोदर आम्ही उमरखेड तहसील येथे चिंचवाडी येथील सर्व जनतेला घेऊन मी उपोषणसुद्धा केला होता। या उपोषणाची सांगता करण्यासाठी आपल्या विभागाचे आमदार नामदेवराव ससाने साहेब आले होते। त्यांनी आम्हाला 3 महिन्याच्या आत हा रस्ता करून देऊ असे लेखीसुद्धा त्यांनी लेखी आश्वासन दिले होते, परंतु आज या त्या आश्वासनाला बरेच दिवस झाले आणि आश्वासन देऊन आमदार साहेब डबल इकडे फिरलेसुद्धा नाही। त्याचप्रमाणे अनेक अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना बारंवार या जे रस्ता या रस्त्या करण्यासाठी आम्ही निवेदन दिले, परंतु या रस्त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही। आज या रस्त्याअभावी निंगनूर येथे वाहत्या नाल्यामध्ये आज एक मजुराचा जीव गेलेला आहे। त्याचप्रमाणे या रस्त्याअभावी चिंचवाडी येथील 2-3 महिलांनासुद्धा आपले प्राण गमवावे लागले आहेत। हा रस्ता 1 महिन्याच्या आत न झाल्यास मी पुन्हा चिंचवाडी येथील सर्व जनतेला घेऊन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार। न्यूज 15 मराठीसाठी किरण मुक्कावार उमरखेड यवतमाळ।